नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्षातील पर्यावरण विषय पर्यावरणशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 6 आपत्कालीन व्यवस्थापन हे आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तर मग यामध्ये आपण काय बघणार आहोत, आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे काय, म्हणजे निसर्गा म्हणजे काय, आपत्कालीन जी समस्या निर्माण होतात त्याविषयी आपण याच्यात अभ्यास करणार आहोत किंवा त्याची माहिती घेणार आहोत. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे काय, निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या जे काही संकट असतात, त्या संकटांचा समाज आणि जे काही पर्यावरण आहे त्याच्यावर जो काही प्रतिकूल परिणाम होतो त्यालाच आपत्कालीन व्यवस्थापन असे म्हटले जाते. मग त्या नंबर त्यानंतर काय आहे, तर अन्न व्यवस्थापन. मग अन्न व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणामुळे देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात क्षेत्र हे दुष्काळी झाले आहे. मग अन्नधान्याच्या कमतरतेमुळे कुपोषणाचे मृत्यूचे थैमान सुरू झाले आहे, म्हणजे अन्नधान्याच्या कमतरतेमुळे कुपोषण यासारखा आजार आहे, त्याने मृत्यूचे थैमान हे वाढत चालले आहे. जगामध्ये WHO, FAO, UNO, युनेस्को, युनिसेफ इत्यादी या संघटना आहेत. या संघटना काय करतात, म्हणजे काय आवश्यक आहे त्या आवश्यकांवर उपाय शोधण्याचे कार्य, तसेच आवश्यकग्रस्त जे काही भाग आहेत त्या जे काही लोक असतील त्यांना अन्नधान्य, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, तसेच आर्थिक मदत करण्याचे कार्य हे जी काही वरील संघटना आहेत त्या करत असतात. तसेच मग दुष्काळग्रस्त भागामध्ये जे काही दुष्काळाला तोंड देणारे पिके असतात ती घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून दुष्काळामध्ये आपण ही दुष्काळामध्ये आपण अन्नधान्य हे उत्पादन करू शकू. तसेच मग शेती व्यवसाय म्हणजे जे काय आपण पाणी वापरतोय ते वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे ही खूप गरजेचं असते. आपण बघतोय का शेती व्यवसायामध्ये भरपूरशा ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असतो, तो अपव्यय टाळून पाण्याचे व्यवस्थित नियोजन करणे हे सुद्धा खूप गरजेचे असते. त्यानंतर आहे आपत्कालीन भूकंप व्यवस्थापन. मग भूकंप म्हणजे काय, तर मग जे काही जमिनीखाली किंवा भूगर्भामध्ये जे भूकवच असतात त्या भूकवचामध्ये अचानक कंपन होते किंवा मग भूकवचाचा अचानक काही भाग हा हादरतो, यालाच भूकंप असे म्हटले जाते. मग जमिनीखाली असले जे काही भूकंपाचं उगम स्थान आहे, म्हणजे थोडक्यात जिथून भूकंपाचं हे उगम होत असते त्याला भूकंपनाभी असे म्हटले जाते. आणि जिथून म्हणजे उगमस्थानापासून जो भूकंप चालू होतो आणि भूपृष्ठावर ज्या ठिकाणी तो येऊन बाहेर पडतो त्याला त्या बिंदूला केंद्रबिंदू असे म्हटले जाते. मग आपत्कालीन भूकंप व्यवस्थापनामध्ये भूकंप झाल्यानंतर किंवा होऊ नये यासाठी काही उपाययोजना आहेत, तर त्यामध्ये काय आहे की परिसरामध्ये जे काही घडणारे घटना आहे त्याचे बारकाईने निरीक्षण करायचं, तसेच मग प्राणी तर प्राण्यांच्या वर्तनातील बदल हे लक्षात घ्यावेत. जे आता भूकंप म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किंवा हे वेव असतात ते आपल्या मानवाला त्याची संवेदना होत नाही, पण जे काही प्राणी असतील कुत्रा असेल मांजर असेल या प्राण्यांना हे भूकंप लहरी जे म्हणजे होण्याच्या अगोदर त्याची त्यांना एक लक्षण दिसत असतात. तसेच मग जमिनीच्या रंगामध्ये बदल भूतरंगाचा हा वेळोवेळी हा मोजायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला भूकंप होण्याच्या अगोदर आपल्या त्याची एक माहिती होऊन आपण त्यापासून आपला एक बचाव करू शकतो. भूकंपामुळे वित्तहानी होते, तसेच जीवितहानीसुद्धा होत असते. तर मग आपण जर अगोदर त्याचे जर काही त्याचं जर लक्ष ठेवलं तर आपण जीवितहानी आणि वित्तहानी ही टाळता येऊ शकते. तसेच इमारती उतारच्या जमिनीवर बांधू नये, म्हणजे जी काही जमीन डोंगराच्या साईडनी असते अशा ठिकाणी इमारती ह्या बांधू नयेत. चक्रीवादळे म्हणजे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे असतात ते अतिशय नुकसानकारक असतात, म्हणजे उष्णकटिबंधीय जे भाग आहेत त्या भागामध्ये चक्रीवादळे येतात, म्हणजे थोडक्यात जे उष्णकटिबंध म्हणजे राजस्थान सारखा भाग किंवा सौदी अरेबिया जिथं वाळवंट हे जास्त प्रमाणात आहेत तिथं हे चक्रीवादळ हे खूप नुकसानकारक असतात. आणि जी काही चक्रीवादळं येतात त्या चक्रीवादळांचा वेग हा ताशी 100 किलोमीटर ते 320 किलोमीटर पर्यंत हा असतो. नंतर मग संयुक्त संस्थानामध्ये जे काही चक्रीवादळं येतात त्याला हॅरिकेन्स असे म्हणतात, तर आशियामधील चक्रीवादळांना टायफून्स या नावाने ओळखले जाते. तर भारतामध्ये जी काही चक्रीवादळं येत असतात त्या चक्रीवादळांना आवर्त या नावाने संबोधले जाते, तर ऑस्ट्रेलियामध्ये विलीविली या नावाने चक्रीवादळांचं आपण ओळखलं जातं. मग चक्रीवादळे जर आली किंवा येऊ नये यासाठी काही व्यवस्थापन असतं, मग ती काय आहे, इन्सॅट हा एक उपग्रह आहे जे आपल्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे इस्रोने. तर इन्सॅट 1B कडून चक्रीवादळाची दिशा आणि हवामानाच्या सूचना ह्या मिळत असतात, म्हणजे चक्रीवादळ येणार आहे याच्या पूर्वीच आपल्याला त्या चक्रीवादळाची दिशा म्हणजे कुठल्या दिशेने येणार आहे आणि त्यानंतर त्या हवामान काय बदल होणार आहे हे आपल्याला याच्या सूचना ह्या लवकर मिळत असतात.
चेन्नई व हैदराबाद वेधशाळेला जे काय किनाऱ्यावरील हवेची स्थितीची सतत ही माहिती मिळत असते. जे काय वेधशाळा असतात, लॅब असतात त्याच्या, ते चेन्नई आणि हैदराबाद या किनाऱ्यावर या स्थापन केलेल्या असतात. चक्रीवादळाची पूर्वसूचना जी काही किनाऱ्यावरील रडार यंत्रणा असते ही 6 ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. या रडार यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला चक्रीवादळ येण्याच्या पूर्व आपल्याला त्याची माहिती, कुठल्या दिशेने येणार आहे, त्याचा हवामानावर किंवा वातावरणावर काय परिणाम होणार आहे याची आपल्याला माहितीही मिळत असते. त्यानंतर मग आहे सामाजिक मुद्दे आणि पर्यावरण. तर मग असे चक्रीवादळ आहे, भूकंप आहेत, तर यामुळे आपल्या सामाजिक जीवनावर तसेच पर्यावरणावर काय परिणाम होतो. तर म्हणजे आपत्ती आल्यामुळे काय होतं, तर आपत्ती आल्यामुळे सर्वप्रथम जनजीवन हे विस्कळीत होते. तसेच पर्यावरणातील असमतोलामुळे परिसरातील जनजीवनावरही विपरीत परिणाम हा दिसून येतात. जनजीवनावर विपरीत परिणाम काय दिसून येतात, तर चोरी होणे, हिंसा वाढणे, तसेच अन्नधान्याच्या कमतरतेमुळे कुपोषणाचे हे प्रमाण वाढत असते. तसेच म्हणजे जंगलामध्ये लागलेल्या आगीमुळे हे प्रचंड प्रमाणात नुकसान होतात. तर मग जंगलावर जे काय आधारित मानव जाती असतील, मानव समाज असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, यांचंही यातूनच नुकसान होतं. तसेच मग जंगलापासून आपल्याला लाकूड मिळतं, त्यामध्ये साग आहे, ओक आहे, देवदार यासारखे बांधकामाला उपयुक्त असणारेही आपल्याला वनस्पती मिळत असतात. जर मग जंगलाला आग लागली तर जे आपल्याला बांधकाम उपयुक्त मिळणार हे जे काही लाकूड आहे किंवा वनस्पती आहे याचीही हानी होते. तसेच मग जंगलावर उपजीवन करणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांचा व्यवसायही संपुष्टात येतो. अशा प्रकारे त्याचा समाजावर आणि पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.